आणि आता सविस्तर बातम्या पाहूयात. रशिया युक्रेन युद्धामध्ये आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये विद्यार्थ्यावरती गोळीबार करण्यात आला आणि कीवमधील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी तशी माहिती दिली. युक्रेनमध्ये अजूनही अनेक भारतीय अडकलेले आहेत, तर राजधानी कीवमध्ये सुद्धा अनेक जण आहेत. राजधानी कीवरती रशियाकडून हल्ले सुरूच आहेत आणि या हल्ल्यामध्ये एक भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती भारताच्या केंद्रीय मंत्र्याकडून देण्यात आली. रशिया युक्रेन युद्धात आणि युक्रेनच्या राजधानी कीवमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये या विद्यार्थ्यावरती गोळीबार झालाय. कीवमधील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी दिली. व्ही के सिंग देखील युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांमध्ये सध्या पोहोचलेले आहेत, जिथे केंद्रीय मंत्र्यांना पाठवण्यात आलंय आणि तिथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी म्हणून. आणि अजूनही जर कोणी भारतीय हे कीवमध्ये सुद्धा अडकलेले आहेत किंवा संपूर्ण युक्रेनमध्ये, या सगळ्यांनाच सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यातल्याच एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे. गोला गोली नहीं देखता कि कौन भारतीय है, कौन यूक्रेनियन है, कौन रशियन है, कौन किसी और देश का है. तो भयावह तो होना है. ऐसे के अंदर हम हमेशा इसी उसमें रहते हैं कि किस तरह अपने बच्चे सुरक्षित निकाले. कुछ हमारे खारकीव के अंदर एक दो बच्चों का नुकसान भी हुआ है. अभी आज मेरे ख्याल से खबर आई थी कि कीव के अंदर एक बच्चा जो आ रहा था उसके भी गोली लगी, वो वाकई उसको कीव ले गए पर दोबारा रास्ते में से. ये लड़ाई के अंदर तो होगा. इंटरनेशनल डिप्लोमेसी की जब बात होती है तो जितने हमारे मित्र देश हैं जो यूक्रेन के आसपास के बॉर्डर्स पर हैं, उन सबकी मदद हमको मिली है. हमें बाकी तमाम देशों की मदद मिली है, यहाँ तक कि यूक्रेन और रशिया दोनों की भी मदद लेके हम लोग अपने बच्चों को और अन्य नागरिकों को निकालने में प्रयासरत हैं और लगातार उस पर काम कर रहे हैं. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा आजचा 9वा दिवस आहे आणि रशियाकडून युक्रेनच्या अणुप्रकल्पावरती हल्ला केला गेलाय. त्यानंतर अणुप्रकल्पाला आग सुद्धा लागली आहे. दरम्यान अणुप्रकल्पामध्ये गळती सुरू झाल्याची माहिती मिळते आहे. संयुक्त राष्ट्रानं सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे. बोरिस जॉन्सन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली, तर बायडेन आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये अणुहल्ल्यावरून फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनच्या अणुप्रकल्पावरती रशियानं केलेला हल्ला आणि त्यानंतर अणुप्रकल्पाला मोठी आग लागली आहे. यानंतर बोरिस जॉन्सन आणि युनोच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. युक्रेनच्या झापोरिझिया या अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केला. या हल्ल्यानंतर अणुप्रकल्पाला आग लागली. अणुप्रकल्पातून रेडिएशनची गळती सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. रेडिएशन पसरण्याचा धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे मोठा विध्वंस होण्याची भीती व्यक्त होते. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकल्पाला लागलेली आग विझवण्याची परवानगी अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. दरम्यान अणुऊर्जा प्रकल्पात दुर्घटना झाल्यास चेर्नोबिल अणुप्रकल्पापेक्षा 10 पट ही मोठी दुर्घटना घडण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये. त्यामुळे तातडीनं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. युक्रेनमधल्या झापोरिझिया या अणुप्रकल्पावरती रशियानं हल्ला केला आणि त्यानंतर या अणुप्रकल्पाला आग लागली आहे. अग्निशमन दलाला आग विझवण्याची परवानगी मिळालेली आहे. अणुप्रकल्पातून रेडिएशन सुरू झाल्याची सुद्धा माहिती मिळते आणि हे रेडिएशन जर पसरलं तर त्याचा मानवी आरोग्याला खूप मोठा धोका आहे, मोठा विध्वंस त्यामुळे होण्याची भीती आहे. आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही गळती झाल्याची माहिती दिली. या प्रकल्पाला लागलेली आग अग्निशमन दलाकडून विझवण्यात येईल, मात्र अणुऊर्जा प्रकल्पामध्ये दुर्घटना झाल्यास चेर्नोबिल अणुप्रकल्पापेक्षा 10 पट मोठी दुर्घटना होण्याची देखील भीती आहे.
याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन सर आपल्या सोबत जोडले गेलेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सध्याची जी माहिती मिळतीये, अणुऊर्जा प्रकल्पावरती हल्ला केला गेलाय रशियाकडून युक्रेनच्या, आणि एखाद्या अणू प्रकल्पावरती ज्या वेळेला हल्ला होतो आणि तिथे आग लागते तेव्हा काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? संपर्क आपला तुटलाय, आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. मात्र ही जी काही बातमी समोर येते अतिशय भयानक अशी, कारण एखाद्या अणू प्रकल्पावरती ज्या वेळेला हल्ला होतो किंवा मग त्याला आग लागते त्यावेळेला रेडिएशनला सुरुवात होते, जे अतिशय भयंकर अशी गोष्ट, आणि त्यामुळे तिथे लागलेली आग विझवण्याचं एक मोठं काम सध्या अग्निशमन दलाच्या वरती त्याची जबाबदारी आहे. कारण जर अशा प्रकारे रेडिएशन सुरू झालं तर चेर्नोबिलपेक्षा 10 पट गंभीर आणि भयानक अशी घटना या युक्रेनच्या अणू प्रकल्पामध्ये घडू शकते. रशियानं अणू प्रकल्पावरती हल्ला केलाय आणि त्याला आग लागल्याची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेतच. सर, अशा प्रकारे एखाद्या अणू प्रकल्पाला आग लागल्यानंतर तिथे काय परिस्थिती निर्माण होते, काय सगळं तिथे वातावरण असतं? एकतर रेडिएशन नेमकं सुरू होतं म्हणजे काय होतं, कारण रशियानं युक्रेनच्या या अणू प्रकल्पावरती हल्ला केलाय. असं आहे की युक्रेनमध्ये जवळजवळ 15 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत आणि जर त्याच्यावरती जर हल्ला झाला तर धोकेदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. लक्षात असावं की न्यूक्लिअर प्लांटच्या सर्वात मध्यभागी जिथे न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाते तो एक अतिशय महत्वाचा प्रकल्प असतो आणि त्याच्या आजूबाजूला संरक्षणात्मक अशा भिंती वगैरे असतात. तर सध्याची जी बातमी आहे, जी आग लागलेली आहे, ती जो बाहेरचा भाग आहे तिथे लागलेली आहे, म्हणजे जो क्रिटिकल भाग आहे जिथे ऊर्जा निर्माण होते तिथे लागलेली नाहीये. तर त्याच्यामुळे हे अर्थातच कमी धोकेदायक आहे. परंतु जर ही आग पुढे स्प्रेड होऊन जर न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे जे क्रिटिकल भाग असतात तिथे जर पोहोचली आणि जर त्यांचं मेल्ट डाऊन सुरू झालं तर मग जी तिथे जी न्यूक्लिअर रिॲक्शन होऊन जी वीज पैदा होत असते की जी कंट्रोल्ड असते ती अनकंट्रोलेबल होऊ शकते, ज्याच्यामुळे अतिशय प्रचंड मोठा धोका निर्माण होऊ शकतो जसा चेर्नोबिलमध्ये झाला होता. किंवा दुसरं, त्याच्या दुसऱ्या भागामध्ये जी न्यूक्लिअर वेस्ट हे गोळा करून ठेवलेलं असतं की म्हणजे जे ज्याला आपण अणू कचरा म्हणतो तो असतो, जर तो कचरा जर बाहेर पडायला लागला तर तरी सुद्धा एक असा मोठा धोका हा निर्माण होऊ शकतो. म्हणजे आपण एकदा प्रश्न विचारला होता की इथे न्यूक्लिअर युद्ध होईल का, न्यूक्लिअर युद्ध होण्याची शक्यता ही अजिबात नाही, परंतु न्यूक्लिअर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे आणि त्याच्यामधला एक ऍक्सिडेंट आपण आता बघतो आहे किती भयंकर आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच. परंतु ब्रिटन या देशांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलचं इमर्जन्सी मिटिंग मागितली आहे, तर त्याच्यामुळे हा प्रसंग गंभीर असावा हे असं पुढे येत आहे. जी सर, आणि झॅपोरिझिया हा युक्रेनमधला जो अणुप्रकल्प आहे, जगातला 9व्या क्रमांकाचा मोठा अणुप्रकल्प आहे, त्यामुळे युक्रेनवरच्या जर अणुप्रकल्पावरती हल्ला केला तर आणखी कमकुवत करायला मदत होईल युक्रेनला, आणि म्हणूनच हा रशियाकडून हल्ला केला गेलाय. असं आहे की असं म्हटलं जातं की जी इलेक्ट्रिसिटी आहे युक्रेनची 35 ते 40% त्यांची इलेक्ट्रिसिटी ही या अणुप्रकल्पातून तयार होते. जर तुम्हाला त्यांची वीज कापायची असेल तर जर तुम्ही हे अणुप्रकल्प जर बंद पाडले तर अर्थातच वीज तिथली गायब होईल आणि त्यानंतर वीज पुरवणं हे युक्रेनला शक्य होणार नाही आणि मग ते आर्थिकदृष्ट्या सुद्धा नक्कीच कमजोर होतील, याच्यामध्ये काही डाऊट नको. परंतु खरं तर अशा महत्वाच्या अणुप्रकल्पावरती आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे नो फ्लाय झोन असते, म्हणजे कुठलंही विमान या प्रकल्पाच्या वरून उडू शकत नाही आणि सेफ्टी डिस्टन्सेस हे मेंटेन केले जातात. तर त्याच्यामुळे आता सध्या रशिया तो प्रकल्प तोडेल किंवा तिथून रेडिएशन बाहेर काढेल किंवा न्यूक्लिअर ऍक्सिडेंट करेल ही शक्यता फार कमी आहे. चुकीने झालं, ऍक्सिडेंटने झालं तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु एवढं नक्की की रशिया या सगळ्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स वरती कब्जा करायचा प्रयत्न करते आहे आणि तिथून तयार होणारी वीज ही थांबवण्याचा प्रयत्न करते आहे. पण जर ऍक्सिडेंट घडला तर मात्र महाभयंकर परिस्थिती निर्माण
होऊ शकते. जी सर, आणि रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची दुसरी फेरी जी होणार होती, मात्र ज्याला युक्रेननंच नकार दिला की ज्या ठिकाणाहून आमच्यावरती मिसाईल डागले जात आहेत त्या ठिकाणी येऊन आम्ही चर्चा करणार नाही. आता हा चर्चेसाठी नकार दिल्यानंतर म्हणून हे आता आणखी कडक पावलं रशियाकडनं उचलली जात आहेत असं म्हणता येईल? असं आहे की चर्चा हा एक भाग झाला आणि दोन्ही देशांना माहिती आहे की चर्चेमधून काही फारसं निष्पन्न होणार नाही, कारण दोन्ही देशांचे जे दृष्टिकोन आहेत एकमेकाच्या अगदी पूर्णपणे विरोधात आहेत. म्हणजे युक्रेन म्हणतंय जर तुम्ही युद्ध थांबवलं तरच आम्ही बोलू, रशिया म्हणतं की तुम्ही जर हे जाहीर केलं की तुम्ही सामील होणार नाही नाटोमध्ये तरच आम्ही बोलू, आणि या दोन्ही मागण्या मान्य करण्यात दोन्ही देशांना काही शक्य नाहीये. परंतु आज जास्त महत्वाचं मला वाटतं असं आहे की आज 9वा दिवस आहे हे युद्ध सुरू झाल्याचा, आणि या युद्धानंतर युद्धाच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की 2-3 दिवसात हे युद्ध संपेल, मग 4-5 दिवसात संपेल असं वाटलं होतं, मग वाटलं होतं की कीव राजधानी त्यांच्या रशियाच्या ताब्यात येईल. परंतु आजचा 9वा दिवस असून सुद्धा जी युद्धाची प्रगती आहे रशियन सैन्याची ती फारच कमी आहे, आणि त्याच्यामुळे पुटिनला रशियन सैन्याचाच खूप राग आलेला आहे आणि त्यांनी युद्धाची स्पीड वाढवण्याकरता सांगितलेलं आहे, आणि त्याकरता आता रशिया आपली सगळी मोठी शस्त्र म्हणजे मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र, तोफखाना, हेलिकॉप्टर्स, गनशिप्स वगैरेचा वापर करून लवकरात लवकर हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करते आहे. तर त्याच्यामुळे वाटाघाटीला नकार दिल्यामुळे हे युद्ध वाढलं असं म्हणता येणार नाही. रशियाला जर हे युद्ध जिंकायचं असेल तर त्यांना आता स्पीड वाढवावी लागेल, नाहीतर सध्या जग त्यांच्या पूर्णपणे त्यांच्या विरुद्ध गेलेलं आहे. जितके जास्त युद्ध लागेल तेवढं रशियावरचा जो राग आहे सगळ्या जगाचा तो वाढेल, आणि त्याच्यामुळे रशियाला अजून जास्त प्रॉब्लेम होऊ शकतील. म्हणून रशियाचा सध्या प्रयत्न राहील की कमीत कमी वेळामध्ये हे युद्ध आपण जिंकायला पाहिजे. जी महाजन सर, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती आम्हाला दिलीत. खरं तर अणु प्रकल्पावरती युक्रेनचा हल्ला झालाय रशियाकडून, आणि त्यातून जर वायू गळती झालं तर खूप मोठा अनर्थ घडेल, आणि अगदी युक्रेनच्या अणु प्रकल्पावरतीच स्पेसिफिक रशियानं केलेला हा हल्ला, आणि जर इथून वायू गळती झाली तर 1986 मध्ये झालेला चेर्नोबिल सारखी घटना घडायला इथे वेळ लागणार नाही. युक्रेनमध्ये अडकलेले अनेक भारतीय पोलंड सीमेवरून बाहेर पडत आहेत, आणि पोलंड सीमा ओलांडून वॉर्सा इथून मग विमानाद्वारे त्यांना भारतामध्ये आणलं जात आहे. इथल्या सीमेवरती निर्वासितांची मोठी गर्दी आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमन चोप्रा यांनी. मैं इस वक्त पोलैंड में हूं और पोलैंड के ये बिल्कुल सटा हुआ यूक्रेन बॉर्डर है. पोलैंड जो है वो यूक्रेन का मददगार देश है. ये जो युद्ध जैसे हालात हैं यूक्रेन और रूस के बीच में, उसमें पोलैंड पूरी तरह से यूक्रेन के साथ है. हम जब यहां पर आए हमने टैक्सियां जो चल रही हैं उसमें भी यूक्रेन का झंडा देखा सॉलिडेरिटी के लिए. हर कोई यहां पर यूक्रेन का झंडा लेकर गए हैं. एयरपोर्ट के बाहर निकलते ही आपको यूक्रेन का झंडा नजर आएगा. तो पोलैंड हर तरह की मदद यूक्रेन को कर रहा है, हथियारों की सप्लाई, रसद से लेकर एक एक जो सड़क जमीन के रास्ते, क्योंकि हो ये रहा है कि हथियारों की मदद, जो गोला बारूद की मदद जो यूक्रेन को मददगार देश कर रहे हैं उसके लिए एयर स्पेस पर रूस का कब्जा है. तो पोलैंड जो है एक तरीके से सबसे बड़ा जरिया बन रहा है यूक्रेन तक मदद पहुंचाने का, क्योंकि यूक्रेन से शरणार्थी भी जो है वो पोलैंड में आ रहे हैं और पोलैंड से लगातार हथियारों की मदद भी यूक्रेन तक पहुंचाई जा रही है. ब्रेकनंतर स्वागत, आता पुढच्या बातम्या पाहूयात. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान अधिवेशनाचा आजचा दिवस ओबीसी आरक्षणावरून गाजण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या सर्व आमदारांसाठी काल स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती ठरली असं कळतंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले होते, त्यामुळे आज अधिवेशनात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. कालचा पहिला दिवस तर वादळी ठरलाच, आज दुसऱ्या दिवशी विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करतात आणि सरकारला घेरतात हे पाहावं लागेल. काल नवाब मलिकांचा राजीनामा, त्याचसोबत राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात झालेला गोंधळ, त्यामुळे राज्यपालांचं भाषणही पूर्ण झालं नाही. त्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवशी
आता विरोधक पुन्हा एकदा कोणकोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच जेव्हा सभागृहाचं सत्र सुरू होईल. मात्र काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये आता यापुढे अधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवरून घेरायचं या सरकारची कोंडी करायची या संदर्भातही खलबत झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे आजचा दुसरा दिवस अधिवेशनाचा हा कोणत्या मुद्द्यांवरून गाजतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे, नवाब मलिक यांचा राजीनामा. आज कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे तर ओबीसी आरक्षणावरती आज सभागृहात चर्चा होऊ शकते. शेतकऱ्यांची वीज तोडणी हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. एसटीचं विलिनीकरण हे देखील भिजत घोंगडं आहे आणि त्यामुळे हे सगळे मुद्दे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, या सगळ्या मुद्द्यांवरती आज सभागृहामध्ये चर्चा होऊ शकते. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, कालचा दिवस तर वादळी ठरलाच, आज दुसऱ्या दिवशी आता कोणते मुद्दे उपस्थित केले जातात याकडे लक्ष आहे सर्वांचं, काय सविस्तर सांगता येईल? स्वाती, आवाज नीट पोहोचत नाहीये, मात्र आज देखील सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे, ही थेट दृश्य आहेत. आणि काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहिलेले होते. कालचा दिवस तर वादळी ठरला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी आमदारांकडून झालेली घोषणाबाजी आणि त्यामुळे राज्यपालांचं भाषणही पूर्ण होऊ शकलं नाही. आज देखील काही मुद्द्यांवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. काल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या सगळ्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं गेलं होतं आणि या दरम्यान आता यापुढे अधिवेशनादरम्यान सरकारला कोणकोणत्या मुद्द्यांवरून घेरायचं याबाबत सुद्धा चर्चा झाली अशी माहिती मिळते. त्यामुळे आज आता कोणते मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जातात आणि आज सभागृहात नेमकं काय काय घडतं हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच, ज्यावेळेला थोड्या वेळाने 11 वाजता अधिवेशनाच्या सत्राला सुरुवात होईल. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रत्येक अधिवेशन हे कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून वादळी ठरत असतं. आताचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा, त्याचसोबत शेतकऱ्यांची वीज तोडणी, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे, या सगळ्या मुद्द्यांवरून गोंधळ निर्माण होईल की काय अशी एक शक्यता वाटते. कालच्या गदारोळानंतर आज देखील गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. कोणते मुद्दे मांडण्यात येणार आहेत? नवाब मलिकचा तर आमचा मुद्दा त्या ठिकाणी असणारच आहे, अतिशय आक्रमकपणे आम्ही तो मुद्दा रेटून धरणार. परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरत, कारण हे आरक्षण सरकारच्या निष्काळजीपणामुळे गेले. आपण बघाल की समितीच्या अध्यक्षांची सहीच नसलेला अहवाल यांनी दिला. छगन भुजबळ असतील, इतर मंत्र्यांचा हस्तक्षेप होता अशी कोर्टाने त्या ठिकाणी टिप्पणी केली आणि जी प्रोसेस फॉलो करायला पाहिजे ती फॉलो न करता या ठिकाणी आरक्षण देण्याचा घाईगर्दीत प्रयत्न केलाय आणि सरकार तोंडावर त्या ठिकाणी आपटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सरकारला ओबीसीना आरक्षण द्यायचं नाही, कारण जर ट्रिपल टेस्ट प्रॉपर केली असती, नियमात चौकटीत बसून त्या ठिकाणी जर गोष्टी केल्या असत्या तर मला वाटतं सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला नसता. परंतु घाईगर्दीत आम्ही या ठिकाणी आरक्षण देतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होता, तोंडावर सरकार आपटलं. सर, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालासंदर्भामध्ये आटपाडी एक गाव आहे, त्या आटपाडी गावामधून या ठिकाणी कसा या ठिकाणी सर्वेक्षण केलं जाईल ह्याचा नमुना देण्यात आला होता, मात्र राज्य सरकार गेल्या 2 वर्षापासून कुठलंही सर्वेक्षण करताना पाहायला मिळत नाही. सर्वेक्षण जे पद्धतीत करणं आवश्यक होतं वाड्या वस्त्यांवर जाऊन समाज घटकांचं ते केलं नाही, कुठेतरी एका ठिकाणी बसून सरकारच्या मंत्र्यांनी सांगून हे सर्वेक्षण दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरच कोर्टाने आक्षेप घेतलाय.
हे होते आपल्या सोबत बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. आज प्रामुख्याने अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भातला मुद्दा आपल्याला गाजणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. पुढे सचिन कोबडेसह मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, विधान भवन, मुंबई. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आता दुसऱ्या दिवसाच्या सत्रासाठी आमदार यायला वेळ झालेली सुरुवात झालेली आहे. पुन्हा आपण जाऊयात. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, कालचा दिवस कसा वादळी ठरला हे आपण सर्वांनीच पाहिलं. आता आज देखील जसं आत्ताच प्रवीण दरेकर म्हणालेत की असे बरेच मुद्दे आहेत ज्यावरून सरकारला घेरण्याची त्यांची तयारी आहे, त्यामुळे आजचा दिवस कसा असेल? खरं तर ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल मागासवर्ग आयोगानं, जो राज्य मागासवर्ग आयोगानं जो अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात मांडला होता, तर तो लागू करण्यास राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसमोर एक मोठा प्रश्न आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होऊ शकतात का. तर सरकारनं हा स्टँड जरी घेतला असला तरी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही. पण आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. अशा परिस्थितीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो निवडणूक आयोगाला घ्यायचा असतो. आणि म्हणूनच आजचा हा दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं गाजणार याच्याबाबत कोणतीही शंका नाही आहे. विरोधकांनी आत्तापासूनच नारेबाजी करायला, घोषणाबाजी द्यायला करायला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे आपण बघितलं की भाजपच्या या नव्या स्ट्रॅटेजीनुसार ते नुसतं बाहेर पायऱ्यांवर आंदोलन करतात असं नाही, तर आपण बघितलं काल मध्यवर्ती सभागृहामध्ये थेट मोठाले पोस्टर्स घेऊन नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे या सरकारसमोर आणखी काय काय वाढवून ठेवलेलं आहे विरोधकांकडनं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. राज्यसेवेमध्ये एसटीचं विलीनीकरण करावं या मागणीसंदर्भात गेले 3 महिने आंदोलन आहे आणि त्या संदर्भातला 3 सदस्यीय समिती अहवाल आज पटलावर ठेवला जाणार आहे आणि त्यावर चर्चा होईल. साहजिकच आहे 93,000 कर्मचारी असलेल्या या महामंडळाला विलीनीकरण करण्यास राज्य सरकारनं मना केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हाही मुद्दा आज वाद घडू शकतो किंवा हाही मुद्दा आज वातावरण तापू शकतो. त्यामुळे आणि तिसरा तर मुद्दा आहेच की जो कधीही तो रोज सुरू राहील तो म्हणजे आहे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आणि तोच आता आपल्याला पायऱ्यांवर बघायला मिळतो. त्यामुळे थेट आपण खरं तर पायऱ्यांकडे गेलं पाहिजे की जिकडे आत्ता भाजपच्या आमदारांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. जी तेच स्वाती, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय की आजचा दुसऱ्या दिवसाचं सत्र सुरू होण्याच्या आधीच भाजपचे सगळे आमदार हे विधानभवनाच्या पायऱ्यांवरती बसलेत. हातामध्ये काहीतरी फलक त्यांनी घेतलेले दिसतायत. घोषणाबाजी काय केली जाते स्वाती? या घोषणाबाजी आपण म्हणू शकत नाही तितकं संयुक्तिक नाही आहे का या घोषणाबाजी काय नेमकं देत आहेत. पण नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध आहे आणि अशा दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यांचा पाय उतार होणं, राजीनामा घेणं गरजेचं आहे अशा आशयाच्या घोषणा भाजपनं कालपासून द्यायला सुरुवात केलेली आहे. पण आपण जसं म्हणतोय नुसत्या घोषणा नाही तर सोबत हातामध्ये प्लाकार्ड किंवा तसे पोस्टर्स घेऊन भाजप आंदोलन करत आहे. नुसतं पायऱ्यांवर नाही, जसं आता आपण बघितलं की आता पायऱ्यांवर केलं जात आहे, गरज पडली तर सभागृहामध्ये पण, म्हणजे विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या पण सभागृहामध्ये अशा पद्धतीनं आंदोलन करण्याची भाजपची तयारी आहे. भाजपनं जसं महाविकास आघाडीची डिनर डिप्लोमसी झाली तशीच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपनं डिनर डिप्लोमसी केली आणि आपल्या आमदारांना कसं पुढे जायचं, सरकारला कसं धारेवर धरायचं या संदर्भातली ही डिनर डिप्लोमसी होती आणि रात्री उशिरापर्यंत खरं तर ही मीटिंग चालली होती भाजपची. त्यामुळे साहजिकच आहे की या मीटिंग नंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद जर उमटले नाही तरच नवल. आणि तेच आपल्याला बघायला मिळते की आत्ता पायऱ्यांवर विरोधक जमलेले आहेत आणि आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. हे आंदोलन जसं ओबीसी आरक्षणासंदर्भात आहे, नवाब मलिकांच्या संदर्भात आहे, सरकारला भ्रष्टाचारी म्हणणं, सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्या संदर्भातलं आंदोलन आहे. त्यामुळे रोज हे आंदोलन आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळेल. भाजपचा म्हणजेच विरोधी पक्षाचा जो काही आंदोलनाचा पवित्र आहे तो अगदी ठाम आहे. कामकाज सुरू ठेवू देतील की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण एकतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, विशेष म्हणजे 9 तारखेला निवडणूक होणं अपेक्षित आहे विधानसभा अध्यक्षांची, अजूनही राज्यपालांकडनं कोणत्याही प्रकारे उत्तर आलेलं नाही आहे. अशात महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल या संघर्षाचा नवा अध्याय आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बघितला की शिवाजी महाराजांसंदर्भातल्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर विरोधी पक्षांनी घोषणा देऊन मग राज्यपाल आपलं अभिभाषण अवघ्या 2 मिनिटात संपून निघाले. त्यामुळे त्याचाही वसपा किंवा त्याचाही राग पुढे निवडणुकीवर निघतोय का
ह्या सगळ्यातल्या ही सगळी जी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती आपल्याला काही दिवसात म्हणजे अधिवेशनाचा एक एक दिवस जसा येईल तस तसं आपल्याला बघायला मिळणार आहे जी. पण आता महत्त्वाचे दोन प्रश्न आहेत की बजेटमध्ये सरकार नेमकं काय देत आहे आणि दुसरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होते का. या दोन बाबींकडे खरं तर राज्य डोळे लावून बसलेलं आहे की नेमकं होते तरी काय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात. जी जी स्वाती सर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती भाजपचे एकूण एक आमदार बसून आता पुन्हा एकदा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आंदोलन सुरू केलंय. अधिवेशनाच्या सत्राला सुरुवात होण्याआधीच ही घोषणाबाजी हातात फलक घेऊन भाजपच्या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवरती. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. तुषार हे सगळं गदारोळाचं वातावरण हे सत्र सुरू होण्याच्या आधीपासूनच सतत त्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सभागृहात सुद्धा काय आता आज वातावरण असेल याची आपण कल्पना करू शकतो यावरून. आपण जर पाहत विरोधकांची घोषणाबाजी सुरू झालेली आहे. विरोधक आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळत पाहताच्या जनजीवनाच्या पायऱ्यावरती सर्व भाजपाचे आमदार या ठिकाणी दावत विरोधक या ठिकाणी घोषणाबाजी करतात. या ठिकाणी आपण पाहत असाल हे सर्व भाजपाचे आमदार राजीनामा घेणार आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आक्रमक राहणार असं बोलतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत. सर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुम्ही आक्रमक झालेल्या घोषणाबाजी देत आहे. नवाब मलिक यांचे दाऊदशी असणारे संबंध आता उघड झालेले आहेत आणि ते सगळे डॉक्युमेंटली प्रूव्ह झालेले आहेत. जर मुंबई बरोबरच्या जीवाशी कोण खेळत असेल दहशतवादी कारवायांच्या साठी पैसे पुरवत असतील तर त्यांना या सरकारमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु हे राज्य सरकार हे दाऊदला हातमिळवणी केलेलं सरकार आहे. दाऊदच्या बरोबर संपर्कात असणाऱ्या मंत्र्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभं राहत आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ आणि ठाम आहे. देश पहिल्यांदा आणि मग नंतर पक्ष पार्ट्या. म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तोपर्यंत तुम्ही शांत बसणार नाही. या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत. प्रवीण भाऊ तुम्ही काय सांगाल की आंदोलन सुरू आहे मागणी तुमची ठाम आहे मात्र राजीनामा घेतला जात नाहीये. कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिकचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण नवाब मलिकने त्या ठिकाणी जे देशद्रोही आहेत जे बॉम्बस्फोटातले आरोपी आहेत त्यांच्या बरोबर संगनमत करून मुंबईकरांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा या नवाब मलिकला जो संगनमत करतोय त्याला अजिबात माफी नाही. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला कामकाज करू देणार नाही. सरकारची भूमिका काय दिसते. सरकार अजूनही राजीनामा घेत नाही. एकीकडे अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला दुसरीकडे संजय राठोडांचा राजीनामा घेतला. नवाब मलिकांना अटक झालेली आहेत मात्र राजीनामा घेतला जात नाहीये. उद्धव ठाकरेंवरती शरद पवारांचा दबाव आहे का. ठाकरे बाणा उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये राहिल्याचं दिसत नाही आणि सत्तेसाठी उद्धवजी ठाकरे साहेब हजबल दिसतात आणि त्याच्यामुळे राजीनामा घेण्याचं धाडच नाहीये. ज्यावेळेला संजय राठोडचं झालं त्यावेळेला राजीनामा घेतला गेला मग आज का राष्ट्रवादीला त्या ठिकाणी पाठीशी घालताय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं खुर्चीसाठी ठाकरे सरकार हातबल दिसत सरकार हातबल दिसतंय. ओबीसी आरक्षणाचा देखील महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी सरकारने हा मुद्दा आपला आग्रहगण्य क्रमाने मांडताना पाहायला मिळाला. सर काय सांगाल अजूनही राजीनामा घेतला गेला नाहीये. नाही निर्डावलेलं सरकार आहे. निर्लज्जपणाचा कळस आहे मला असं वाटतं. निर्लज्जपणाचा कळस आहे सरकारचा. म्हणजे एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी नवाब मलिक जेलमध्ये आहेत त्याची पिशी झालेली आहे सगळे पुरावे त्यांचे त्या ठिकाणी आहेत तरी आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. मला वाटतं सरकार तर काय चाललंय इथे आणि विशेष करून उद्धवजी ठाकरे शिवसेना कुठल्या थराला गेलेली आहे. म्हणजे दाऊदचे जे हस्तक आहेत ज्यांनी बॉम्ब्लास्ट केला शेकडो लोक त्यात मुक्तीमुखी पडली आणि त्यांच्या आरोपीकडून तुम्ही त्या ठिकाणी जन्मीने घेताय तुमचे मंत्री आणि तुम्ही त्यांना काढणार नाही मंत्रिमंडळ जेलमध्ये गेल्यावर. मला वाटतं हे सरकार कुणाचं आहे. हे तुमचं आहे का दाऊदचं सरकार आहे हाच प्रश्न आमच्या समोर होता. सरकार तुमचं की दाऊदचे हा प्रश्न तुम्ही उपस्थित करताय. या सरकारवरती या ठिकाणी अंकुश हा शरद पवारांचा जरी असला तरी उद्धव ठाकरे शरद पवारांना घाबरतात या सरकार पाडण्यासाठी. अगदी उद्धवजींनी शिवसेनेनी अक्षरशः लोटांगण घातलं यांच्या पुढे. एनसीपी पुढे असेल का काँग्रेस लोटांगण घातलेलं आहे. काही करा फक्त आमची खुर्ची राहू द्या.
आम्हाला सत्तेमध्ये राहू द्या. एवढा एकच कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे. शिवसेना असेल नसेल तरी सगळी घालवली इब्रत घालवलेली आहे. जनता बघते काय चाललंय म्हणून. पण यांचं सगळं लांगर चालून चाललेलं आहे. यांना फक्त सत्तेसाठी यांचा हव्यास आहे. यांना खुर्ची सोडायची नाहीये आणि म्हणून सगळं चाललेलं आहे. त्या ठिकाणी उपाध्यक्षांनी देखील स्वाक्षरी केलेली राजीनामा घेण्याचं बघा. त्यांनी सुद्धा नवाब मलिकांना राजीनामा घ्यावा यासाठी विधानसभेच्या जे प्रभारी अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा सही केलेली आहे. रेडीकडे पाहत असाल आपल्यासोबत बघण्यासाठी स्वतः आशिष येणार. सर काय सांगाल की विधानसभा उपाध्यक्षांनी स्वाक्षरी केली. विधानसभा उपाध्यक्षांची पण इच्छा आहे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी करून आमच्या मागणीला समर्थन दिलं. तुमच्या मागणीने तरी पाठिंबा दिलेला आहे मात्र शरद पवारांच्या दबावात उद्धव ठाकरे आहेत का? माननीय शरद पवार साहेबांचा काय निर्णय मला माहित नाही पण विधानसभा अध्यक्षपदी बसलेल्या व्यक्तीचा निर्णय हा या ठिकाणी पाळला जातो. सरकारला तो पाळावा लागेल. आता आपण या ठिकाणी पाहिलं असेल विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी जे या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे त्या स्वाक्षरी मोहिमेवरती आपल्याला स्वाक्षरी करताना पाहायला मिळतात. आपण हे पाहत असाल हे सर्व आमदार आहेत हे भाजपचे आमदार आहेत. स्वाक्षरी मोहीम सुरू आहे आणि या ठिकाणी विधानसभा उपाध्यक्षांनी देखील स्वाक्षरी केली. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे आणि या स्वाक्षरी मोहिमेमध्ये विधानसभा उपाध्यक्ष जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी देखील स्वाक्षरी केलेली आहे. संविधानाला न मानता संविधानातल्या तरतुदींना पर्वा न करता ज्या प्रकारे हे सरकार नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेत नाहीये त्याचा निषेध म्हणून शेवटचं पाऊल म्हणून शेवटी स्वाक्षरी मोहीम इकडे चालवण्यात येत आहे. आणि या मोहिमेला उपाध्यक्षांनी समर्थन दिल्यामुळे आम्हाला खात्री आहे की सरकार आता तरी जागा होईल. आता तरी जागा होईल असं म्हणतात. या ठिकाणी आपण पाहत असाल तर भाजपचे आमदार आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात. सदाभाऊ खोत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. आपण त्यांना या ठिकाणी बोलता करणार आहोत त्यांना बोलणार आहोत. सर काय सांगाल तुम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू आहे विधानसभा उपाध्यक्ष जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी देखील स्वाक्षरी केली आहे. त्यांच्या मनामध्ये उपाध्यक्षांना सुद्धा पटलेलं आहे की नवाब मलिक हे देशद्रोही आहेत. मुंबईमध्ये जो काही बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये न्यापरात अनेक लोकांचा बळी गेला आणि नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याला माझा पाठिंबा आहे हे उपाध्यक्षांनी सही करून इथं आपला मत प्रदर्शित केलेला आहे. त्यांनी मत प्रदर्शित केलेलं आहे मात्र दुसरीकडे सरकार अजूनही नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाहीये. जी शिवसेना एकेकाळी मध्ये म्हणायची की तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी आता तीच शिवसेना तुमचाही दाऊद आणि आमचाही दाऊद आता आपण दोघं मिळून खाऊया आणि यांनी कितीही देशाशी गद्दारी केली तर आपल्याला सत्ता महत्वाची आहे हे आता यातून स्पष्ट झालेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा ऊर्जा मंत्री नितीन राऊत आहेत. राऊत साहेब तुम्ही काय सांगाल की या ठिकाणी अध्यक्षांनी स्वाक्षरी केलेली आहे. आमदार मंगेश चव्हाण आहेत भाजपचे. आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. एकनाथ शिंदे देखील आहेत. शिंदे साहेब काय सांगाल विरोधकांची भाई जी घोषणाबाजी सुरू आहे काय सांगाल? आपण या ठिकाणी पाहत असाल हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आहेत. काय सांगाल स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. स्वाक्षरी मोहिमेमध्ये सुद्धा उपाध्यक्षांनी सहभाग घेतलेला आहे मात्र राष्ट्रवादी त्यांचा राजीनामा घेत नाही. खरं तर ही स्वाक्षरी मोहीम देशविरोधी कारवाई करणाऱ्याच्या व्यक्तीच्या विरोधात आहे. हे कुठल्या समाजाच्या जातीच्या धर्माच्या विरोधात नव्हती. सर्व आम्ही विधिमंडळ सदस्यांची स्वाक्षरीसाठी केलं असतं. मी विधिमंडळाच्या आजच्या हंगामी अध्यक्ष यांना विनंती केल्यावर त्यांनी सही केलेली आपण स्वतः बघितलं आहे. मला असं वाटतं की देशाची सुरक्षा ही सर्वप्रथम असली पाहिजे आणि त्यांनी पण त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे. देशाची सुरक्षा ही महत्वाची आहे मात्र देशाच्या सुरक्षिततेमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल या ठिकाणी आपल्याला नवाब मलिकांचा राजीनामा घेताना पाहायला मिळत नाही. काय सांगाल तुम्ही? नाही हे सरकार बेश्रम सरकार आहे. ही काही आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार नाही. आणि या सरकारला माझा या माध्यमातून एक संदेश आहे जर आपण जर यांचा राजीनामा नाही घेतला तर पुढच्या वेळेस कॅबिनेट मिटिंग तुम्ही जेलमध्येच करणार. पुढची कॅबिनेट मिटिंग जेलमध्ये करणार. सर काय सांगाल तुम्ही उपाध्यक्ष या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होतात मात्र राष्ट्रवादी त्यांचा राजीनामा घेत नाही काय सांगाल? राष्ट्रवादीला राजीनामा द्यावाच लागेल घ्यावाच लागेल त्यांचा कारण आज ठरलेलं आहे की राष्ट्रवादीने राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे. तुम्ही आक्रमक आणखी होणार आहात का?
जोपर्यंत घेत नाही राजीनामा तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, असंच आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे। आपण या ठिकाणी पाहत असाल की या ठिकाणी भाजपचे आमदार आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात, या ठिकाणी निरंजन डावकरे भाजपचे आमदार आहेत, काय सांगाल तुम्ही? तुमचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये जात असताना उपाध्यक्ष जिरवाळ आहेत, त्यांनी स्वाक्षरी केले आहेत, ते स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, मात्र राष्ट्रवादी पक्ष हा नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही। पक्ष कुठलाही असला तरी देशहित आणि देशभक्ती हे महत्त्वाचं आहे, त्याच भावनेने जिरवाळ साहेबांनी सही केली असं आमचं मत आहे आणि त्यांचीही भावना ही आहे, तर त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठीने ती भावना समजून आणि कदाचित फक्त त्यांचा विचार हा नसेल, त्यांच्या पक्षामधल्या अनेक आमदारांचीही तीच भावना असेल, त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठीने त्यांच्याही आणि ठाकरे सरकारने मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं। उद्धव ठाकरे सरकारवरती या ठिकाणी शरद पवार यांचा या ठिकाणी दबाव आहे का? त्याच्यामध्ये आता त्यांनाच जास्त माहिती, पण जे काय असेल बाळासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांनी जे त्यावेळेस केलं होतं त्या विचारांना उद्धवजींनी जागलं पाहिजे। तर आपण या ठिकाणी पाहिलं असं हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे सर्व आमदार या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, आक्रमक घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात, मात्र या ठिकाणी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्वाक्षरी मोहिमेमध्ये जो सहभाग नोंदवलेला आहे, आता यानंतर राष्ट्रवादी पक्ष नेमकं काय उत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे, मात्र विरोधी पक्ष भाजप आपल्याला नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आणखी आक्रमक होणार हे मात्र निश्चित। तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आमदारांच्या भाजपच्या आमदारांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि आता विरोधकांची काय भूमिका आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी असणार आहे हे आपल्याला यावरूनच कळत आहे। सभागृहाच्या बाहेरच पायऱ्यांवरती इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरू आहे, अनेक जे काही मुद्दे जे ते आता सभागृहात सुद्धा विरोधी पक्षांच्या आमदारांकडून मांडले जातील आणि आता थोड्याच वेळात सत्राला सुरुवात देखील होईल, तेव्हा आपल्याला कळेल की सभागृहात नेमकं आज काय काय होतं। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत, तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे, कालचा पहिला दिवस तर वादळी ठरलाच, मात्र आज दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक अनेक मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे। एकतर नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा मुद्दा, राजीनामा न घेतल्यास आम्ही कामकाज चालू देणार नाही असा इशारा थेट भाजपच्या आमदारांनी दिलेलाच आहे। त्याचसोबत एसटीच्या संपाचाही मुद्दा आहे, विलिनीकरणाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांची वीज कपातीचा मुद्दा आहे, त्याचसोबत असे बरेच काही मुद्दे राज्यातले जे विरोधकांकडून आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये मांडले जाऊ शकतात। काल डिनर डिप्लोमसीमध्ये सुद्धा या संदर्भात चर्चा झालेलीच आहे की आज कोणकोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरायचं। नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही भाजप आमदार आक्रमक झालेले आहेत, विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन झालं आणि आता सभागृहामध्ये सुद्धा तसाच पवित्रा असणार असं दिसतंय। भाजपनं विधानभवनाच्या बाहेर एक स्वाक्षरी मोहीम राबवली आणि मलिकांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली। यासोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्रामध्ये आता इथेच थांबण्याची। सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।